दादा रिक्षा की कोरोनाचं अर्क एक भयंकर व्हायरस हे एका देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये पसरलेलं आहे. या व्हायरसच्या ह्याच्यामध्ये बरेचसे आर्थिक तंगी ह्या देशांनी सोसवली आहे. त्याच्यामध्ये सामान्य माणसांचा अत्याचार आणि सामान्य माणसांच्या वरती आर्थिक बोजा उभारलेला असताना पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलची प्राईस कमी असताना पण जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं केंद्रामध्ये तेव्हा 135 रुपये बॅरेलमध्ये जेव्हा 135 रुपये डॉलर या किमतीमध्ये जेव्हा बॅरेल भेटत होता तेव्हा पेट्रोल डिझेलची प्राईस 70 रुपये होती. आजची क्रूड ऑइलची प्राईस हे 40 रुपयाच्या खाली घसरलेली आहे. तरी पण 80 रुपये ज्या किमतीनी भाजप सरकार सामान्य जनतेवरती अत्याचार करत आहे ह्याचं उत्तर भाजप सरकारने द्यावं आणि हे प्राईस हे कुठेतरी कमी करून सामान्य माणसांना लाभणाऱ्यासारखी प्राईस त्यांनी द्यावी. आज तुम्ही बघत असतील की भाजप सरकारच्या ह्याच्यामुळे भाजप सरकारच्या कामगिरीमुळे आणि सामान्य जनतेंना बाजूला ठेवल्यामुळे आज सामान्य जनता पण नाराज आहेत.
अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्यामधून आपण आम्ही एकही करतोय की तुम्ही पेट्रोल डिझेल असून द्या, तुम्ही हे GST ह्याच्यामध्ये आणा, ज्याने ऑटोमॅटिकली हे प्राईस पेट्रोल आणि डिझेलची कमी होऊन जाईल. मला असं कुठेतरी वाटते की गेल्या 3 महिन्यामध्ये 22 वेळा पेट्रोलची आणि डिझेलची किमती केंद्र सरकारने वाढवली आहे. ज्या 2 लाख कोटीचं जे पॅकेज नरेंद्र मोदी साहेबांनी लोकांसाठी दिलं होतं, ते 2 लाख कोटीचं पॅकेज परत लोकांच्याच खिशातून वसूल करण्याचा हा प्रयत्न हा मोदी साहेब सरकारकडून केला जातोय असा आमचा गंभीर आरोप आहे. ह्याच्यावरती कुठेतरी स्पष्टीकरण आलं पाहिजे आणि हे किमती कमी झाले पाहिजे हेच आमची मागणी आहे.